नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय महत्वाची बातमी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या सध्याचं सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष झा इतके आहे सदर सेवानिवृत्तीच्या वयामध्ये आणखी दोन वर्षाची वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारचे विचाराधीन असल्याची माहिती प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून प्रसारित होत आहेत म्हणजेच केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याचा विचार करतील आहे ज्यामुळे देशातील तब्बल तेवीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा होणार आहे या संदर्भात केंद्र सरकारकडून लवकरात लवकर निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून आपली भूमिका स्पष्ट केली जात आहे नंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात माहे जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के वाढ करण्याचा सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा भत्ता मध्ये सुद्धा वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून तयार करण्यात येत असल्याची माहिती सूत्राकडून समोर येत आहे याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारकडून नुकतेच घेण्यात आली आहे तर बघ प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समोर दिसेल आवडला आवडल्याशी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद